एनडीएच्या नेतेपदी आता नरेंद्र मोदींची निवड झालेली आहे. एनडीएच्या सर्व घटक पक्षांच्या संमतीने मोदींची नेतेपदी निवड झाली आहे. नरेंद्र मोदी आता एनडीएच्या घटक पक्षांसह राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत. संध्याकाळी 7:30 वेळ ठरलेली आहे. राष्ट्रपतींची भेट घेण्यात येईल आणि सत्ता स्थापनेचा दावा हा करण्यात येणार. त्यामुळे एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड झाली आहे. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. सोमेश, घडामोडींनी वेग घेतलेला आहे एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी म्हणजे मोदी 3.0 ची ही तयारी. प्रस्ताव पाहू शकतो. या प्रस्तावामध्ये 20 नेत्यांच्या सह्या आहेत आणि या सगळ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला नेता म्हणून निवडलं. यात भारतीय जनता पक्षाच्या 3 नेत्यांचा समावेश आहे. अमित शहा, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंग यांची सही आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनील तटकरेंची आणि शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंची सही आहे. ज्या 2 नावांची सर्वाधिक चर्चा होती ते चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूच्या वतीने नितीश कुमार. या दोघांनी सुद्धा आज या प्रस्तावावर सही केली आहे आणि एकंदरीत हा प्रस्ताव घेऊन आता भाजपचे नेते हे सगळेजण आता राष्ट्रपती भवनाकडे रवाना होत आहेत. अश्विन, एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.